नमस्कार विद्यार्थी मित्रों, इयत्ता 10वी गणित 1 प्रश्नपत्रिका 2 मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका आपण बघूया। प्रश्न पहिला, खालील पैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा। असे चुकून झाले विद्यार्थी मित्रों, त्याच्यात आपल्याला किती पाहिजे तर 4 प्रश्न सोडवा असे पाहिजे। ए बरोबर मैरपी कंसात 1 2 3 4 5, बी बरोबर मैरपी कंसात 5 6 7, तर ए युनियन बी लिहा। मग या दोघांचा आपल्याला संयोग संच करायचा आहे, म्हणून ए युनियन बी बरोबर त्यामध्ये असणारे सामायिक घटक हा 5 आहे आणि तो एकदाच घ्यायचा आहे। तर ए युनियन बी बरोबर 1 2 3 4 5 6 7 या प्रकारे। प्रश्न दुसरा, 50 ला सोपे रूप द्या। सोपे रूप देण्यासाठी साधे 2 × 25, 5 वर्गमूळ मिळते आपल्याला, म्हणून 5 कर्णिस्थ 2। उत्तर बघा, 50 कर्णिस्थ 50 बरोबर कर्णित 50 × 2, 5 वर्गमूळ 2 कर्णित 5। पुढचा प्रश्न, कोटी 7 असलेली त्रिपदी लिहा, म्हणजे सगळ्यात जास्त मोठा घात किती असला पाहिजे, 7 असला पाहिजे, आणि त्रिपदी म्हणजे 3 पदे येतील। उदाहरणार्थ 2x चा 7 वा घात अधिक x वजा 10 या प्रकारे तुमच्या मनाने देखील देऊ शकता। म्हणजे आपण असंही देऊ शकतो, 5x चा 7 वा घात अधिक 3x चा 4 वजा 9 या प्रकारे देखील तुम्हाला देईल लिहिता येईल मनाने, पण एक मात्र कोटी तिथे दिली असली पाहिजे, 7 असला पाहिजे। पुढचा प्रश्न, 50 20 चे शतमानात रूपांतर करा। शतमानात रूपांतर करण्यासाठी छेदाला जी 20 संख्या घेतली आहे त्याचं रूपांतर 100 मध्ये झालं पाहिजे, म्हणून अंशाला आणि छेदाला आपण 100 येण्यासाठी 5 म्हणणार। बघूया, 50 15 20 15 छेद 20 बरोबर अंशाला छेदाला 5 गुणले, 20 5 100, 15 5 75 म्हणजेच 75%। पुढचं उदाहरण, 3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7, तर x अधिक y ची किंमत काढा। अल्टरनेट टाइप आहे बघा, 3 आणि 5 5 आणि 3, तर x अधिक y ची किंमत दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करणार, 3x अधिक 5x म्हणजे 8x, 5y अधिक 3y म्हणजे 8y, आणि 9 अधिक 7 9 7 16, म्हणून दोघातनं 8 कॉमन काढणार आणि त्याचं उत्तर मिळेल। दोन्ही समीकरणांची बेरीज करणार, 3x अधिक 5y बरोबर 9, 5x अधिक 3y बरोबर 7, 3x अधिक 5x 8x, 5y अधिक 3y 8y, आणि 9 7 16, आणि या दोघातनं 8 कॉमन काढणार समीकरणाच्या दोन्ही बाजूला 8 ने भाग देणार, 8x/8x, 8y/8y आणि 16/2 8 म्हणजे 2, म्हणून x/y = 2 या प्रकारे। पुढचा प्रश्न, 35 ते 40 या वर्गाची खालची व वरची वर्गमर्यादा द्या। अतिशय सोपं उदाहरण, 35 ही खालची वर्गमर्यादा तर 40 ही वरची वर्गमर्यादा या प्रकारे। पुढचा प्रश्न, मुकुंदचे खालीलपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा। मुकुंदचे 7 वर्षाचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटल मध्ये 10 7 5 3 9 6 9 असे आहे, त्यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढा। किती बघा, 6 प्रकारच्या संख्येमध्ये सर्वांची बेरीज करायची आणि त्याला 7 भाग द्यायचा। साधा मध्य आपण इथे काढत असतो, मध्य बरोबर 10 अधिक 7 अधिक 5 अधिक 3 अधिक 9 अधिक 6 9 या प्रकारे सर्वांची बेरीज किती येते, 49/7, म्हणून मुकुंदच्या एकरी उत्पन्नाचा मध्य 7 क्विंटल आहे। पुढचा प्रश्न, अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी
90% रक्कम ती खर्च करते आणि महिन्याला 120 रुपये बचत करते. तर तिला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम काढा. अतिशय सोपं उदाहरण आहे मित्र. म्हणजेच याचा अर्थ काय, 90% खर्च करते म्हणजे 10% पुरवते, 10% म्हणजे 120. म्हणजेच याचा अर्थ काय, तर तिला पाठवलेली रक्कम एक्स मानणार आणि एक्सचा 10% म्हणजे 120. समजा अलकाला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम 1 रुपये आहे, 90% रक्कम ती खर्च करते बचत रकमेच्या 10%, परंतु बचत बरोबर किती, 120 रुपये. म्हणजेच तिला पाठवलेल्या रकमेचा 10% करणार आणि बचत 120 करत असते. साधं समीकरण आहे, छेदाला 100 आहे, तो डावीकडे आल्यानंतर किंवा 10 × 10 = 10 × 10 = 100 या प्रकारे पण आपण करता येईल ते. 10 × 10 = 100 म्हणून एक्स बरोबर छेदाचा 10 120 ला गुणाकार करणार आणि मग आपल्याला त्याच उत्तर मिळणार एक्स बरोबर 1200. म्हणून तिला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम 1200 रुपये. प्रश्न तिसरा, पी वाय बरोबर वाय वर्ग वजा 2y + 5, तर पी 2 काढा. म्हणजे या बहुपदीची आपल्याला किंमत काढायची आहे, वायच्या ठिकाणी 2 टाकायचा आहे, 2² = 2 × 2 = 5 या प्रकारे बघूया आपण आता उत्तर. पी वाय बरोबर वाय वर्ग वजा 2y + 5, पी 2 y² = 2 × 2 = 5, 4 + 4 = 5, दोन्ही कट झाले म्हणून पी 2 बरोबर किती आले, तर 5 आले. या प्रकारे आपण पहिला 9वीचा जो काही प्रश्न आहे पूर्ण केलेला आहे 8 गुणांसाठीचा. विद्यार्थी मित्र प्रश्न दुसरा, प्रश्न दुसरा ए, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून घ्या. x² + kx + k = 0 ची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत कोणती. तर बघा आता या प्रकारचे उदाहरण सोडवताना आपण प्रत्यक्षात त्या समीकरणाचा वापर करून आणि त्याच्या किंमती काढणार आहोत. तर समीकरण आपल्याला दिलेलं आहे x² + 2 त्याची मुळे वास्तव आणि समान आहे, म्हणजे बरोबर आणि म्हणून मुळे वास्तव आणि समान वर्ग के वर्ग चार के जर आपण कॉमन काढला म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तराचा पर्याय क्रमांक हे. पुढचा प्रश्न 15, 10, 5 या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज खालील पैकी कोणती. तर बघूया प्रश्न आपण. इथे ए बरोबर 15, बी बरोबर 10 + 15 = 5, एन बरोबर 10, म्हणून सूत्र एस एन बरोबर एन चे 2 × 2 = n व
वजा एक गुणिले डी म्हणून दहा छेद दोन दोन गुणिले पंधरा अधिक दहा वजा एक गुणिले कंसामध्ये वजा पाच या प्रकारे पाच पंधरा गुणे तीस दहा वजा एक नऊ गुणिले कंसा वजा पाच बरोबर पाच तीस नवा पाचशे पंचेचाळीस म्हणून या दोघांची वजाबाकी केली असता मोठ्या संख्येचा चिन्ह ऋण आहे. मोठ्या संख्येत लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचा चिन्ह द्यायचं आहे. अधिक वजा गुणाकार पंच्याहत्तर म्हणून एस दहा पहिल्या दहा पदांची बेरीज किती येणार तर वजा पंच्याहत्तर म्हणून पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न घेऊया. नोंदणीकृत व्यापाऱ्याच्या जीएसटीमध्ये एकूण किती अक्षरे असतात तर एकूण पंधरा अक्षरे असतात. पुढचा प्रश्न एक्स अधिक वाय बरोबर तीन दोन एक्स तीन एक्स वजा दोन वाय बरोबर चार ही समीकरणे क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवताना डीची किंमत किती बघूया. तर बघूया विद्यार्थी मित्र एक्स अधिक वाय बरोबर तीन तीन एक्स वजा दोन वाय बरोबर चार डी बरोबर सहगुणक एक्सचा सहगुणक एक वायचा सहगुणक एक नंतर मग तीन एक्स म्हणजे एक्सचा सहगुणक तीन आणि वायचा सहगुणक वजा दोन या प्रकारे आपण ते सोडवणार. एक गुणिले वजा दोन म्हणजे गुणाकाराला वजा दोन वजा तीन गुणिले एक तीन आणि एक गुणिले वजा दोन आणि हे तीन म्हणून एकूण किती आलं ते डीची किंमत वजा पाच म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न घेऊया. बी पाठ योग्यरीतीने पिसलेल्या 52 पत्त्यातून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला तर तो पत्ता इस्पिकचा असणे या घटनेची संभाव्यता काढा. चार प्रकारची पत्ते असतात त्यातला एक इस्पिकचा असतो. 13 54 इस्पिकचे पत्ते 13 असतात म्हणून सॅम्पल स्पेस बघा. दिलेल्या उदाहरणात एन एस बरोबर 52 पत्ता इस्पिकचा असणे ही घटना ए मानू एन ए बरोबर 13 कारण की त्या संपूर्ण पत्त्यांनी 52 पैकी 13 पत्ते इस्पिकचे असतात म्हणून इस्पिकच्या पत्त्यांची संभाव्यता पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस 13 52 13 52 या प्रकारे त्याची संभाव्यता किती आली तर 1/4. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. खालील सारणीत एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील व्यक्तींनी केलेल्या रक्तदानाची माहिती दिली आहे. ही माहिती वृत्तालेखन लेखाने दर्शवण्यासाठी प्रत्येक वयोगटासाठीच्या केंद्रीय कोणांची मापे ठरवा. वयोगट 20-25-80 25-30-60 30-35-35-40-25 या प्रकारे. तर बघूया आपण आता त्यांची कोणाची माप कशी ठरवायची. सर्वांची बेरीज जर केली तर किती देते 200. सर्वप्रथम आपण कोणाची बघणार 20-25 वयोगटातील संख्या 80 आहे. 80/200 × 360 अतिशय सोपा भागाकार आहे विद्यार्थी. आपण ते 2 0 कट झाले तिथे बे एक बे बे चौका म्हणजे 4 × 36 चौक 144 नंतर मग 60/200 × 360 पुन्हा हे 2 0 आपण इथे कट करतो. एक बे आणि कसा 36 × 3 108 आले. पुन्हा यामध्ये भाग देताना आपल्याला सर्वप्रथम हा पहिला 0 आपण तो कट करणार. नंतर त्या प्रकारे 5 24 5 × 7 35 4 × 1 = 4 4 × 9 = 36 आणि 9 × 7 = 61 पुढे 25/200 पुन्हा 25 × 25 आणि 25 = 100 आणि पुन्हा 4 25